द कश्मीर फाईल्स हा चित्रपट सध्या चर्चेत आहे गाजतोय तो का गाजतोय तर त्यातील एकूण असणारा विषय त्याचबरोबर त्या चित्रपटामध्ये काम केलेले कलाकार त्यांचा कसलेला अभिनय आणि विशेषतः अनुपम केर कारण की अनुपम केर हे स्वतः सुद्धा एक कश्मीर हिंदू पंडित आहे त्याचबरोबर असणारे डायरेक्टर विवेक अग्निहोत्री यांना मिळालेल्या धमक्या या सर्व कारणामुळे हा चित्रपट गाजतोय पण हा चित्रपट बघण्यापूर्वी हा नेमका विषय काय होता एकोणीसशे नव्वदचा हत्याकाड झालं कसं त्याला पार्श्वभूमी काय होती हे जाणून घेणं गरजेचं आहे नेमके काश्मीर हिंदू पंडित म्हणजे कोण तर त्यांचे तीन प्रकार पडतात जम्मू काश्मीरमध्ये मुस्लिम शासक राज्य करत होते त्यांच्या जाचाला आणि अत्याचाराला कंटाळून जे हिंदू पंडित तिथून निघून गेले आणि परत काही कालानंतर पुन्हा तिथे आले त्यांना वनवासी हिंदू पंडित म्हणलं गेलं तर दुसरे होते मूलवासी हिंदू पंडित की जे या अत्याचाराला भिले नाहीत खंबीरपणे ते उभे राहिले आणि तिसरे होते बुहेर हिंदू पंडित की जे तिथे व्यापार आणि व्यवसाय करण्यासाठी होते अशा प्रकारे हे तीन हिंदू पंडित जम्मू काश्मीरमध्ये राहत होते या एकूण हत्याकांडाला सुरुवात झाली ती था एकोणीशे ऐंशीच्या दशकामध्ये रशियानं अफगाणिस्तानावर हमला केला आणि अफगाणिस्तानाला मदत करण्यासाठी पाकिस्ताने अफगाणिस्तानमधील आतंकवाद्यांना पीओके म्हणजे पीओके अर्थातच पाकिस्तान काश्मीर काश्मीरमध्ये ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली पाकिस्तानला माहित होतं की आपण भारताशी युद्ध करून काश्मीर जिंकू शकत नाही मग पाकिस्तानने याच आतंकवाद्याच्या डोक्यामध्ये हिंदू मुस्लिम तिला निर्माण करण्याचं काम केलं आणि काश्मीर आपल्या घशात काढण्याचा प्रयत्न सुरू केला आणि हिथूनच या हत्याकांडाला सुरुवात झाली एकोणीशे शहाऐंशी मध्ये गुलाम मोहम्मद शहा हे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री होते त्यांनी एक निर्णय घेतला की जम्मू मधील प्राचीन मंदिर पाडून तिथं मशीद बांधण्याचा आणि ही गोष्ट दिसते तितकी सरळ होती हिंदूंनी त्याला विरोध केला आणि आंदोलन झाली आणि याचाच परिणाम असा झाला तेथील कट्टर मुस्लिमवाद्यांना इस्लाम खत्रेम हे असं वाटू लागलं आणि आझाद काश्मीरच्या घोषणा येऊ लागल्या आणि याच गोष्टीमुळे काश्मीरी पंडितांविरुद्ध वातावरण तापू लागलं आणि त्यांना विरोध होऊ लागला, लागला। यातून प्रचंड दंगे होऊ लागले आणि याचा परिणाम असा झाला तत्कालीन गव्हर्नर जगमोहन यांनी तिथे राष्ट्रपती राजवट लागू केली त्यानंतर एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये सार्वजनिक निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये कट्टर मुस्लिमवादी विचारसरणीचे नेते असणारे सगळे पराभूत झाले याची त्यांना चीड आली आणि यातूनच मग त्यांनी शस्त्र हातात घ्यायला सुरुवात केली आणि मग एकोणीशे अठ्याऐंशी मध्ये जेकेएलएफ ची स्थापना झाली आणि या जेकेएलएफ चा एकच उद्देश होता की काश्मीरला भारतापासून वेगळं करणे आणि काश्मीरमध्ये फक्त मुस्लिमच राहतील या विचारसरणीचा जेके अनेक नेत्यांची पदाधिकाऱ्यांची खुल्यावरती हत्या करण्यात आली आणि सांगण्यात आलं की येथील हिंदूंनी इथून निघून जावं इथे थांबून अन्यथा वाईट परिणामाला सामोर जावं लागेल जानेवारी एकोणीसशे नव्वद मध्ये तर स्थानिक वर्तमानपत्रातून हिजबुल मुजाहिदीन यांनी असं छापून आणलं की काश्मीर मधील घाटीतील हिंदू पंडितांनी तात्काळ काश्मीर सोडावा अन्यथा प्रत्येकाला याची किंमत मोजावी लागेल आणि त्यानंतर मग दिवस उजाडला तो अत्यंत काळा समजला जातो तो म्हणजे एकोणीस जानेवारी एकोणीसशे नव्वद त्या दिवशी प्रचंड असा हत्याकांड लुटमार आणि बलात्कार झाले आणि त्यावेळी लाखो हिंदू पंडितांना काश्मीर आणि घाटी सोडावी लागली आपले सर्व स्थावर मालमत्ता सोडून आपण जिथं आयुष्य काढलं ते सर्व आयुष्य सोडून द कश्मीर फाईल्स या सिनेमामध्ये ह्याच सर्व घटना दाखवण्यात आल्या आहेत मुळात द कश्मीर फाईल्स हा सिनेमा नसून हा त्या काळचा सीसीटीव्ही फुटेजच आहे पण खऱ्या अर्थानं काश्मीरी पंडितांच्या व्यज्ञा ह्या कधीच कोणाला समजल्या नाहीत कारण तेव्हाही राजकारण झालं आजही राजकारण होते आणि भविष्यातही यावर राजकारणच होईल पाहत रहा सरसकट